तिला आणखी काही घडामोडी पाहूयात. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांना 1 जूनपर्यंत CBI कोठडी सुनावण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी या दोघांना काल अटक करण्यात आली. या दोघांनाही नवी मुंबईहून दुपारी पुण्यातल्या शिवाजीनगर सत्र न्यायालयाच्या CBIच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. हत्या प्रकरणात पुरावे नष्ट केल्याचा या दोघांवर आरोप आहे. दाभोलकर हत्येच्या वेळी विक्रम भावेने रेकी केली तर पुनाळकर यांनी गुन्ह्यातील हत्यारांची विल्हेवाट लावण्यात मदत केल्याची माहिती CBIच्या विशेष सरकारी वकिलाने दिली. तर जे पिस्तूल नष्ट करण्याचा आरोप पुनाळेकर यांच्यावर झाला आहे ते पिस्तूल दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरल्याचे पुरावे CBIनं सादर करण्याची मागणी आरोपीच्या वकिलाने केली. या प्रकरणी पुढील सुनावणी 1 जूनला होणार आहे. तर न्यायालयाबाहेर सनातनच्या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. संजीव पुनाळेकर सनातन संस्थेचे वकील आहेत. शिवाय अनेक प्रकरणात अटकेत असलेल्या हिंदुत्ववाद्यांचं देखील ते वकीलपत्र घेतात. पुनाळेकर आणि भावे यांना भेटून देण्याची मागणी सनातनच्या समर्थकांनी केली होती. ती मागणी पोलिसांनी फेटाळून लावली. या दोघांविरोधात भीम आर्मीनं सत्र न्यायालयाच्या बाहेर घोषणाबाजी केली. संजीव पुनाळेकर जी तथा परिषद के माहिती अधिकार कार्यकर्ता श्री विक्रम भावे जी, इन्हें CBIने डॉक्टर दाभोलकर हत्या प्रकरण में गिरफ्तार किया है. मैं उसका निषेध करता हूँ. लगातार आधुनिकतावादी पुरोगामियों ने एक ही मांग की थी कि संजीव पुनाळेकर को अरेस्ट करो. सनातन संस्थाओं पर दबाव लाना यही उनका प्रयास था और इसी दबाव के आगे CBI झुकी है, ऐसा मेरा मत है. मेरी और सबकी भावना ही यही है कि संजीव पुनाळेकर निर्दोष है और वो अपना निर्दोषत्व इसी न्यायालयीन प्रक्रिया के द्वारा सिद्ध करेंगे. जसं विक्रम भावेच्या बद्दल होतं, विक्रम भावेबद्दल आता ते म्हणतात की त्याने सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला त्या सगळ्या जागा दाखवल्या, रेकी केली. पण हे ऑक्टोबर 2018 स्टेटमेंट. फेब्रुवारी 2019 CBIने शरद कळसकर आणि सचिन अंदुरेच्या विरोधात जी चार्जशीट फाईल केली आहे त्याच्यात हा उल्लेख येत नाही. म्हणजे ऑक्टोबरच्या मुद्द्याबद्दल फेब्रुवारीपर्यंत तपास होत नाही आणि अचानक मेमध्ये यांना जाग येते. 16 पासून पानसरे दाभोळकर केसेसमध्ये म्हणतोय की खटले चालवा, हे खटले चालवायला तयार नाहीत. खटला चालू द्यायचा नाही, आरोपी म्हणून त्याला जेलमध्ये सडवट ठेवायचं आणि अशा पद्धतीने आम्ही काहीतरी करत आहोत असा एक भ्रम निर्माण करायचा, हे ह्याच्यातून होत आहे असं दिसतं. या कोर्टाच्या निकालामुळं की ज्याच्यामध्ये PC दिलेली आहे आणि ती PC मिळू नये ह्याच्यासाठी देखील भरपूर प्रयत्न केले गेले, तरी पण कोर्टाने ही PC दिलेली आहे आणि CBI आता ज्या पद्धतीने तपास करत आहे मला असं वाटतं ह्या PC मधून देखील अजून काही नवीन गोष्टी उघडकीस येऊ शकतील आणि मुख्य सूत्रधारापर्यंत जाण्याचा एक मार्ग मिळू शकेल.